गुड इवनिंग एवरीबडी। फक्त कैमेरे ऑन करू नका, कैमेरे ऑफ ठेवा, तुमचा माइक पण म्यूट वर ठेवा। जर काही विचारा असं वाटलं तर तेवढा पुरतं अनम्यूट करायचं, किंवा मग अनम्यूट होत नसेल तर मग तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लगेच क्वेश्चन टाका, किंवा समजा आता एखादा क्वेश्चन नाही तुम्हाला हे झाला तर तुम्ही व्हॉट्सअप चॅटवर पण करू शकता, बरोबर। आणि मी परत एकदा रिक्वेस्ट करतो की आपल्याला जे रजिस्ट्रेशन केलंय, आपण जे कोर्सला आपल्या नावाने रजिस्ट्रेशन केलंय, तेच नाव झूमच्या लॉग इन आय डीवर पण असलं पाहिजे। आता मला एक दोन दिसत आहेत की जे ज्यांचे नावं वेगळे दिसत आहेत, म्हणजे अदर दॅन रजिस्टर्ड, ओके। तर इथून पुढे लक्षात ठेवायचं की लॉग इन करताना नावानिशी लॉग इन करायचं। As you all know, my name is C.A. Lalit Pawar and I am going to take GST and other allied laws. तर सर्वात आधी मी एक सांगू इच्छितो की GST सुरू करण्याच्या आधी थोडाफार आपण टॅली वगैरे बघून घेऊ, किंवा टॅली का, कारण की आपल्याला जे GST चं काम करायचं आहे किंवा GST शिकायचं आहे त्याच्यामध्ये टॅलीचा खूप मोठा सहभाग आहे। तर मी आता माझी स्क्रीन शेअर करतो। आय होप सर्वांना स्क्रीन दिसते। दिसते त्याचबरोबर काही GST बिल सुद्धा मी हे केले आहेत, स्कॅन केले आहेत, दिसतंय का? आता दिसतंय। हे बघा, आता आपण असं समजूया की हे परचेस बिल आहे, आपली जी पार्टी आहे त्यांनी हे परचेस केलं आहे। तर जस्ट एक्झाम्पल साठी GST बिल कसे असतात किंवा काय काय असतात त्याच्यामध्ये ते दाखवतोय मी तुम्हाला। डिटेल डिस्कशन करणार आहोत आपण, सुरुवात करूया त्याला, पण प्रायमरी इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला, त्याच्यानंतर आपण रेग्युलरली थेरॉटिकल GST बघूया। आता थोडं प्रॅक्टिकल बघून घेऊ सर्वात आधी। तर हे बिल आहे, परचेस बिल आहे रिअल फोम इंडस्ट्रीच, साईनाम एंटरप्राइजेस यांनी परचेस केलं आहे ते, हे बघा इथे पार्टीचं नाव आहे। त्याच्यानंतर बिलामध्ये काय काय असतं, समोरच्या पार्टीचं सेलरचं नाव, ऍड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, याच्यात लक्षात ठेवायचं की जो GST रजिस्ट्रेशनचा जो ऍड्रेस असतो रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट वरचा, तो ऍड्रेस नेहमी असला पाहिजे, किंवा त्या व्यतिरिक्त जर असला असेल तर मग फॅक्टरी ऍड्रेस किंवा गोडाऊन ऍड्रेस वगैरे असू शकतो। त्याच्यानंतर टॅक्स इनव्हॉइस हे जे लिहिलं आहे हे कंपल्सरी आहे। GST बिल जर आपण GST लावून जर विकत असू किंवा माल ट्रान्सफर करत असू तर टॅक्स इनव्हॉइस हे महत्वाचं आहे। त्याच्यानंतर परचेसरचं नाव, त्याचा ऍड्रेस, प्लेस ऑफ सप्लाय काय असतं ते पण बघूया आपण। GST नंबर असतो, HSN सॅक कोड असतात, त्याच्यानंतर इनव्हॉइस नंबर, इनव्हॉइस डेट, बायरचे ऑर्डर नंबर वगैरे टाकू शकतात, ट्रान्सपोर्टचा मोड आणि ट्रान्सपोर्टचे डिटेल सुद्धा गरजेचे आहे। त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन असतं, काय गुड्स आहे, त्याला GST किती लागणार आहे, काय आहे, ते सर्व डिटेल्स असतात। त्याच्यानंतर इथं बघा, इथे IGST वगैरे लावलं आहे, आपण IGST, SGST, CGST काय ते पण बघूया। म्हणजे थोडक्यात काय असतं GST बिल आणि GST काय असतं हे जरा आपण वरच्या वर बघून घेऊया जस्ट टू स्टार्ट। त्याच्यानंतर सर्वात खाली हे जे बँक डिटेल आहेत, RTGS डिटेल आहेत, हे पण देणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर बायरचा आणि सेलरचा GST नंबर असलाच पाहिजे। बघा इथे हा एक GST नंबर आहे सर्वात शेवटी खाली, दिसतोय या प्रकारे बिल असतात। त्याच्यानंतर दुसरं जर बिल घ्यायचं म्हटलं, हे एक आहे, त्याच्यामध्ये बघा टॅक्स इनव्हॉइस नंबर, सॉरी टॅक्स इनव्हॉइस दिलं आहे, कुठल्या सेक्शन खाली आहे ते दिलं आहे। त्याच्यानंतर सेम नाव, ऍड्रेस, GST नंबर, प्लेस ऑफ सप्लाय, स्टेट कोड, इथे इनव्हॉइस नंबर, डेट, मोड ऑफ ट्रान्सपोर्ट, पेमेंट, लॉरी रिसीट वगैरे। आपण कन्साइनी आणि कन्साइनर किंवा कन्साइनी आणि बायर
हे दोघं वेगळे असलेल्याचं पण एखादं उदाहरण घेऊ आपण आणि ते मी तुम्हाला समजून सांगेल काय असतं ते. गुड्स ऑफ गुड्सचं डिस्क्रिप्शन प्रॉपर असलं पाहिजे, HSN कोड आणि सॅक कोड असला पाहिजे कंपल्सरी, त्याचे टर्न ओव्हर लिमिट्स आहेत त्या हिशोबाने ते सॅक कोड आणि HSN कोड टाकायचे असतात. त्याच्यानंतर इथं बघा, यांनी बेसिक अमाऊंट 10,780 घेतली आहे, त्याच्यावर CGST 9% लावलाय आणि SGST 9% लावलाय. हे कसं कॅल्क्युलेट होईल काय होईल ते सर्व आपण शिकूया. त्याच्यानंतर सॅक कोड, इथे पण एक सॅक कोड दिला आहे आणि हे टॅलीचं इनबिल्ट बिल आहे, तर त्या टॅलीमध्ये दोन ठिकाणी दिलेलं असतं सॅक कोड किंवा HSN कोड. त्याचं प्रॉपर डिस्क्रिप्शन दिलंय की किती GST काय GST इन टोटल बिल अमाऊंट किती आहे. सेम बायरचा टीम पॅन असतो तो दिला गेला पाहिजे. या पद्धतीने GST बिल असतात. ओके, सर्वात आधी आपण हे लक्षात घेऊया की GST हा कधीपासून आला. GST हा 2017 पासून आला आहे आणि GST आधी VAT, सर्व्हिस टॅक्स, एक्साइज किंवा अजून लोकल टॅक्सेस होते लोकल गव्हर्नमेंटचे, जसं LBT आहे, त्याच्या आधी ऑक्ट्राय होता. तर हे सर्व लॉ जाऊन फक्त गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आलेला आहे. मी परत एकदा रिपीट करतो, मेजरली एक्साइज, VAT, सर्व्हिस टॅक्स हे जे तीन मेजर ऍक्ट आहेत ते सबस्टिट्यूट होऊन GST आला आहे. जेव्हा GST आला त्यावेळेस मोर दॅन 25 टॅक्स आणि सेस आहेत त्या सबस्टिट्यूट झाल्या GST मध्ये. त्याच्यानंतर GST हा प्रत्येक गोष्टीवर लागतो का, तर तो प्रत्येक गोष्टीवर लागत नाही. किंवा GST मध्ये अजून भरपूरसे प्रोडक्ट आहेत की जे अजून GST मध्ये आले नाही, मेनली लिकर, सेकंड पेट्रोल, डिझेल या गोष्टी अजून GST मध्ये आलेला नाही, त्याला अजूनही लोकल VAT लागत, एक्साइज लागत. त्याच्यानंतर पुढे जाताना आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की GST हा दोन प्रकारे म्हणजे दोन गव्हर्नमेंटच्या अंडर येत, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट. आता स्टेट गव्हर्नमेंट काही ठिकाणी युनियन टेरिटरीज आहेत, तर युनियन टेरिटरीज म्हणजे जसं दीव दमन झालं किंवा आता लद्दाख जम्मू काश्मीर आहेत, तर यांच्यासाठी UGST असेल, स्टेटसाठी CGST टॅक्सेस आहेत. मी हे सर्व तुम्हाला एकदा याच्यात दाखवतो. ओके, PPT दिसते सर्वांना. दिसते. ओके, 1 जुलै 2017 पासून हा ऍक्ट आला आहे. याला GST म्हटलं जातं, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. त्याच्यामध्ये टू टायर टॅक्स सिस्टीम असते, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट. आता स्टेट गव्हर्नमेंट युनियन टेरिटरी जर असेल तर ती UGST असत. त्याच्यानंतर GST चे रेट आहेत 18%, 12% किंवा 5%. तर जेव्हा CGST SGST जर विषय येत असेल तर त्यावेळेस ते हाफ ऑफ पर्सेंट होतात. जसं इथे 18% आहे, तर टोटल जर 18% असेल तर 9% CGST होईल आणि 9% SGST होईल. इथे जर IGST जर विषय आला इंटरस्टेट, म्हणजे महाराष्ट्रामधून जर गुजरातला किंवा महाराष्ट्रामधून दिल्लीला जर गुड्स जात असेल तर तिथे IGST लागतो. मग त्यावेळेस तिथे फक्त 18% IGST. जर आपण बघितलं हे बिल, इथे मला IGST लागला आहे, तर एकच टॅक्स आहे इथे. आणि लोकल जर बिल बघितलं एखादं,
त्याच्यामध्ये बघा इथे एसजीएसटी आणि सीजीएसटी लागलाय, कारण की दोन स्टेट न इन्वॉल्व्ह होता, फक्त एकच स्टेट म्हणजे ज्याने बिलिंग केली तो पण महाराष्ट्रात आहे आणि जो सर्व्हिस घेणार आहे तो पण महाराष्ट्रात आहे. तर इथे दोन जीएसटी येतील, एसजीएसटी आणि सीजीएसटी. म्हणजे दुसरा स्टेट जर असेल तर आयजीएसटी येईल. फक्त बिल शेअर केलंय का? हो बिल. ओके, नाही ते दिसत नाहीये. स्क्रीन शेअर केली आहे, परत एकदा हे करतो. स्क्रीनला पीपीटी दिसते, ती मिनिमाइज करून बिल हे करा. ओके, दिसले का सर आता? नाही अजून पण बिल दिसत. हा आता दिसलं. आली का आता? हो आलं, बिल आलं आता. ओके, आता हे जर बिल घेतलं तुम्ही तर इथे आयजीएसटी आहे. जेव्हा दोन स्टेट मध्ये ट्रान्झॅक्शन असतं तेव्हा आयजीएसटी होतो. तर आता इथे बघा, हे दुसऱ्या स्टेट मधून आलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सप्लाय झालेलं आहे, म्हणून हे आयजीएसटी आहे. पण याच प्रकारे जर तुम्ही विद इन द स्टेट बिलिंग असेल तर आता हे श्री गणेश इंटरप्राइजेस सुद्धा महाराष्ट्रातला आहे आणि ही जी पार्टी आहे ही सुद्धा नाशिक मधली महाराष्ट्रातली आहे. तर इथे दोन प्रकारचे जीएसटी लागले, एसजीएसटी आणि सीजीएसटी. इथे 9.9% म्हणजे टोटल 18% झालं आणि इथे फक्त हेच एकच रेट 18% ने आला. ओके, परत एकदा पीपीटी शेअर करतो. त्याच्यानंतर जीएसटी रजिस्ट्रेशन करण्यासाठी लिमिट्स आहे. आता जीएसटी तसं बघायला गेलं तर बेसिक पासून लागत. एक मिनिट. पण तुम्ही म्हणाल की सर मग प्रत्येक जण जर थोडाफार व्यवहार करत असेल तर त्यालाही जीएसटी लागतो का? मग जीएसटी जर ड्रिल डाऊन केलं तर आपल्याला लक्षात येतं की एक मिनिट, चार्ट दिसत नाही मला. राम सर तुम्ही चार्ट वर लक्ष ठेवा ना, कोणाला काही स्पेसिफिक जर काही म्हणायचं असेल तर तेवढं सांगा मला, कारण की इथे चार्ट दिसत नाही मला. चार्ट मध्ये एकाने विचारले, केशव यांनी विचारले की व्हॉट इज प्लेस ऑफ बिझनेस ऑर डिलिव्हरी इज अहमदाबाद इज फ्रॉम चेन्नई. ते घेऊ ना, सप्लाय चॅप्टर मध्ये घेऊया आपण ते. आता आपण बेसिकच सुरू करतोय फक्त. ओके, तर जीएसटी हा गुड्स जर असेल तर 40 लाखाचा टर्न ओव्हर झाला की त्याच्यानंतर कंपल्सरी होतो. सर्व्हिसेस जर असतील तर 20 लाखाच्या वरती जर तुमचा टर्न ओव्हर होत असेल तर तुम्हाला जीएसटी घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की सर 40 लाख किंवा 20 लाख आमचा टर्न ओव्हर नाही पण आम्हाला जीएसटी नंबर घ्यायचा आहे, तर तुम्ही घेऊ शकता. त्याला व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन म्हणतात. व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन 40 लाखाच्या आतमध्ये किंवा 20 लाखाच्या आतमध्ये टर्न ओव्हर असेल तरी घेऊ शकता. हे झालं विद इन द स्टेटचं ट्रान्झॅक्शन आणि याच्यामध्ये तुम्ही परचेस कुठल्याही स्टेट मधून करू शकता पण विद इन द स्टेटच तुम्ही सेल करू शकता. मग तुम्ही म्हणाल सर इंटरस्टेटच्या बाबतीत काय? तर इंटरस्टेटच्या बाबतीत जर तुम्हाला सेल आणि परचेस करायचा असेल, सॉरी सेल करायचा असेल, तर तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच जसा बिझनेस सुरू केला तेव्हापासूनच जीएसटी रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगतो की महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्हाला काही गुड्स पाठवायचं असेल इवन आउट ऑफ इंडिया तर तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल जीएसटी नंबर घ्यावा लागेल. ओके, त्याच्यानंतर जीएसटी रजिस्ट्रेशन साठी काय काय लागतं? जीएसटी रजिस्ट्रेशन घेण्यासाठी सर्वात आधी पॅन नंबर आणि आधार नंबर हा कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर, मेल आयडी. आता याच्यात एक लक्षात घ्यायचं की आधार आणि पॅन नंबर याचं जे नाव आहे स्पेलिंग ते बरोबर असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे. तुमचा डेट ऑफ बर्थ सेम असली पाहिजे पॅन कार्ड आणि आधार कार्डवर. बऱ्याचशा वेळेस असं झालं आहे की आधार कार्ड काढताना या लोकांनी स्पेलिंग मिस्टेक केल्या आहेत किंवा सरनेमचे जे उच्चार आहेत त्यामध्ये ए किंवा आय किंवा टी किंवा वाय असे ऍड झालेले आहेत, तर ते चेक करून घ्यायचं. पॅन नंबर आणि आधार नंबरचं नाव सेम असलं पाहिजे.
ठीक आहे, रजिस्ट्रेशन करताना करायची तुमचं पॅन नंबरवर जीएसटी रजिस्ट्रेशन होऊन जाईल, पण त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही असे सीला किंवा ज्याचा जीएसटी नंबर काढताय त्याला रिक्वेस्ट करून पॅन नंबर आणि आधारवरच नाव मॅच करून घ्या. त्याच्यानंतर मेल आय डी मोबाईल नंबर हा कंपल्सरी, ज्याचा आपण जीएसटी नंबर काढतोय त्याचाच वापरायचा, आपला इंडिव्हिज्युअल वापरायचा नाही, अनलेस अँड अंटिल आपल्या स्वतःसाठी आपण जीएसटी नंबर घेत असू. तर याचं कारण असं आहे की जीएसटी डिपार्टमेंट कडनं काही कम्युनिकेशन जर होत असेल किंवा काही नोटीस किंवा काही त्यांना फ्लायर्स वगैरे पाठवायचे असतील तर ते डायरेक्ट असेसीच्या मेल आय डी किंवा मोबाईल नंबरवर जातील, आपल्याला येणार नाही. त्याच्यानंतर बिझनेसचं प्रूफ पाहिजे किंवा प्रोप्रायटरी असेल किंवा पार्टनरशिप असेल कंपनी असेल तर त्या पद्धतीचे तुम्हाला त्यांच्याकडनं प्रूफ घ्यावे लागतील. जसं शॉप ऍक्ट झालं, उद्योग आधार झालं, पार्टनरशिप डीड झालं, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ऑफ कंपनी, सोसायटी, ट्रस्ट यांच्यासाठी पण तुम्ही जीएसटी नंबर काढू शकता. काही केसेसमध्ये सोसायटीला सुद्धा जीएसटी नंबर कंपल्सरी आहे. त्याच पद्धतीने ट्रस्ट जर बिझनेस करत असेल तर त्यांनाही जीएसटी नंबर घ्यावा लागेल. बँक अकाउंट डिटेल, आता रजिस्ट्रेशन करताना आहे ना बँक अकाउंट डिटेल कंपल्सरी होते, कॅन्सल चेक कंपल्सरी होता. पण आता गव्हर्नमेंटने काय केलं, जीएसटी डिपार्टमेंटने काय केलं की तुम्ही विदाउट बँक अकाउंट रजिस्ट्रेशन करू शकता, पण रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लगेच बँकेचे डिटेल्स जे आहेत ते वेबसाईटवर अपडेट करायचे आहे. त्याच्यानंतर फोटो, त्याच्यानंतर नेचर ऑफ बिझनेस. नेचर ऑफ बिझनेस म्हणजे काय की तुम्ही समजा किराणा दुकान असेल तर तुम्ही त्याच्यावर व्यवस्थित लिहून घ्या, किंवा काही सर्व्हिसेस असतील जसं लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर आहे, काही ट्रेडिंगमध्ये आहे, तर त्याच्याकडनं त्याचं बिझनेसचं नेचर प्रॉपरली समजून घ्या. कारण की जीएसटी रजिस्ट्रेशन घेताना तुम्हाला डिटेल टाकायची की परचेसला काय 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 गोष्टी परचेस करणार आहेत तुम्ही, काय काय गोष्टी सेल करणार आहेत, त्या गोष्टींचे सुद्धा HSN कोड आणि SAC कोड जर असतील तर ते पण तुम्हाला जवळ ठेवायला आहे. तुम्हाला एक महत्वाचं, जीएसटी रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जे डॉक्युमेंट घेता आहात त्यासाठी झेरॉक्स घ्या, आणि त्या झेरॉक्सवर जो असेसी आहे, प्रोप्रायटरी असेल तर असेसी, पार्टनरशिप डीड असेल सॉरी पार्टनरशिप असेल तर त्याच्यासाठी पार्टनर्स यांच्या सह्या घ्या त्या झेरॉक्सवर. कारण की सेल्फ अटेस्टेड घ्या, याचं चुकीचा जर काही उपयोग जर झाला जीएसटी रजिस्ट्रेशनचा तर त्यावेळेस तुमच्याकडे प्रूफ असलं पाहिजे की हो यांनी मला हे डॉक्युमेंट दिले होते आणि त्या पद्धतीने मी जीएसटी रजिस्ट्रेशन घेतलं आहे. त्यामुळे एक महत्वाची टिप लिहून घ्या की जीएसटी रजिस्ट्रेशन साठी जर तुम्ही काही डॉक्युमेंट घेत असाल तर ते सेल्फ अटेस्टेड पाहिजे. काय होतंय ना, मला इंटरॅक्ट करता येत नाही तुमच्याकडनं. जर फास्ट होत असेल तर तसंही सांगा, स्लो होत असेल तर तसंही सांगा. काही एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन पाहिजे असेल चालू असलेल्या टॉपिकवर तर ते मला चॅटवर टाका. त्याच्यानंतर जीएसटी नंबर आल्यानंतर तुम्हाला जीएसटी रजिस्ट्रेशन येतं. जीएसटी रजिस्ट्रेशन मध्ये 3 पेजचा फॉर्म असतो तो जीएसटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. तो मी आता दाखवू शकत नाही कारण की त्याच्यामध्ये काही महत्वाची इन्फॉर्मेशन असते, पण मी सांगून ठेवतो की आपण जे जीएसटी रजिस्ट्रेशन करताना जे जे काही डिटेल्स टाकलेले आहेत ते त्याच्यात येतात, इन्क्लुडिंग फोटो, ऍड्रेस, त्याच्यानंतर तुमचा जीएसटी नंबर, तुमचा पॅन नंबर, कधीपासून जीएसटी नंबर लागू झाला आहे ते, असे तत्सम डिटेल्स त्याच्यात येतात. एकदा जीएसटी रजिस्ट्रेशन झालं म्हणजे आपलं काम संपलं असं नसतं. जीएसटी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपलं काम खरंच सुरू होतं. जीएसटी रजिस्ट्रेशन घेणं म्हणजे एक खूप पहिला बेसिक पाऊल आहे. त्याच्यानंतर महत्वाचं असतं की जीएसटी रिटर्न भरणं. जीएसटी रिटर्न मध्ये काय असतं नॉर्मली की त्या पर्टिक्युलर पिरियड मध्ये जे काही तुम्ही सेल परचेस केला आहे तर त्याचे डिटेल्स तुम्हाला द्यायचे असतात. जीएसटी रिटर्न मध्ये महत्वाचे रिटर्न्स असतात ते लिहून घ्या तुम्ही पण, तुमच्याकडे नोटबुक वगैरे काही असेल जवळ. तर सर्वात आधी GSTR 1 असतं. GSTR 1 म्हणजे जे सेल केलेले असतात तुम्ही बिल्स त्याचे डिटेल्स द्यायचे असतात. त्याच्यानंतर GSTR 2 असतो आणि त्याच्यानंतर GSTR 3 असतो. आता GSTR 2 म्हणजे काय की आपण जे परचेस केलं आहे GST बिल लावून किंवा GST नंबर देऊन त्याचे डिटेल्स त्या GSTR 2 मध्ये असतात. पण काय झालं की GST लागू झाल्यानंतर GST डिपार्टमेंट आणि गव्हर्नमेंटने सांगितलं होतं की आम्ही GSTR 2
अनेबल करू किंवा जे परचेस जीएसटीआर 1 मध्ये दाखवलं जाईल ते परचेस जीएसटीआर 2 मध्ये दिसेल. पण एनिहाउ ते टेक्निकली वर्कआउट झालं नाही, मग गव्हर्नमेंटने काय केलं, जीएसटीआर 2 कॅन्सल केलं आणि त्याच्या ठिकाणी आला जीएसटीआर 2A. आता 2A मध्ये काय केलं त्यांनी की जे कोणी तुम्ही परचेस केलं असेल, सेलरने जर त्याच्या जीएसटीआर 1 मध्ये दाखवलं असेल तर ते जीएसटीआर 2A मध्ये तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर येतं जीएसटीआर 3. जीएसटीआर 3 मध्ये काय होतं, सिम्पल सिस्टीम होती. जीएसटीआर 1 मध्ये तुमचा सेल द्यायचा, तुम्ही जीएसटीआर 2 मध्ये तुम्ही तुमचा परचेस द्यायचा आणि याच्यातला जो गॅप आहे एक्सेस किंवा शॉर्ट तो जीएसटीआर 3 मध्ये तुम्ही गव्हर्नमेंटला पे करायचा किंवा तो त्याच्यातला जो बॅलन्स असेल टॅक्सचं तर ते कॅरी फॉरवर्ड होईल. पण एनिहाऊ जीएसटीआर 3 पण वर्कआउट झाला नाही, मग गव्हर्नमेंटने सांगितले जीएसटीआर 3B घ्या. मग जीएसटीआर 3B मध्ये काय केलं त्यांनी की तुम्ही तुमचं सेल किती झालाय तो टाका, परचेस किती आलाय त्याच्यातले इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे ते टाका आणि जे नेट पेबल किंवा कॅरी फॉरवर्ड असेल तर ते तुम्ही तिथे नमूद करा. याच्या पद्धतीने जीएसटीआर 3B आला. रिसेंटली जीएसटीआर 2B पण आलेला आहे, पण तो आता वर्कआउट लेवलमध्ये आहे प्रायमरी लेवलला, तर त्याचंही आपण पुढे गेल्यावर डिस्कस करू किंवा पूर्ण आपला कोर्स संपेस तोपर्यंत जर जीएसटीआर 2B प्रॉपरली वर्कआउट जर झाला तर मी नक्कीच त्याला एकदा दाखवेल तुम्हाला. आणि हे सर्व आपण एकदा वेबसाईटवर जाऊन पण बघणार आहे प्रॅक्टिकली. हे बघा जीएसटीआर, हा महत्वाचं. आता जीएसटीआर 1 साठी ना पिरियडिसिटी चेंज आहे, हे मी नॉर्मल साठी सांगतोय. आता कोविडमुळे किंवा लॉकडाऊनमुळे खूप सारे डेट्स चेंज झालेले आहेत, पण नॉर्मली ज्या डेट्स होत्या त्या अशा आहेत की जीएसटीआर 1 हा मंथली 10th तारखेपर्यंत भरायचा आहे, 10th ऑफ द नेक्स्ट मंथ. पण त्याच्यानंतर परत त्यांनी चेंजेस केली पिरियडिसिटीमध्ये की 1.5 करोडच्या वरती जर तुमचा टर्न ओव्हर असेल तर तो मंथली भरायचा आणि 1.5 करोडच्या आतमध्ये जर तुमचा टर्न ओव्हर असेल तर तो क्वार्टरली भरायचा, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर 3B हा कंपल्सरी सर्वांना मंथली आहे, तो आधी 20 तारखेपर्यंत होता, नंतर वेबसाईट खूप हेवीली वर्कआउट व्हायची किंवा मध्येच हँग व्हायची, तर त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की आपले जेवढे भारतातले स्टेट आहे त्याचं सॅग्रिगेशन केलं, स्टेट लिस्ट 1, स्टेट लिस्ट 2, स्टेट लिस्ट 3, आणि त्या पद्धतीने त्यांनी डेट्स चेंज केल्या. तर नॉर्मली आता महाराष्ट्रासाठी 21 तारीख आहे ऑफ द नेक्स्ट मंथ, और त्याच्यानंतर इनपुट टॅक्स क्रेडिट. परत आपण बिल जे बघितले आहेत आपण ते बघूया. दिसतंय बिल? ओपन करा ना बिल. परत एकदा शेअर करा. स्क्रीन दिसते? दिसतंय का? बिल ओपन, हा आता झालं ओपन. ओके, आता एक लक्षात घ्या, हे आपलं परचेस बिल आहे. तर आपण जेव्हा परचेस करतो ना तर आपल्याला बिलामध्ये जीएसटी लावून येतो. आता बाजूला ठेवा की IGST का CGST आहे, आपल्याला बिलामध्ये जीएसटी लागून येतो. तर त्याला जो जीएसटी बिल बिलामध्ये जीएसटी लागून येतो त्याला आपण म्हणतो क्रेडिट किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट. तर इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे तुम्ही जे परचेस केलं आहे त्यावर जो जीएसटी लागून आला आहे त्याला आपल्याला युटिलाइज करायचा आहे. तर इथे बघा, एक एक्झाम्पल आहे, ए बाय फ्रॉम झेड ₹1,00,000, जीएसटी रेट इज 18%. म्हणजे काय की CGST 9%, SGST 9%, टोटल बिल कितीचं झालं तुमचं, 1,18,000. बेसिक 1,09,000 CGST, 9,000 SGST, टोटल बिल झालं तुमचं 1,18,000. त्याच्यामधून काय होईल की ए ने तो माल सेल केला बी ला. आता लक्षात घ्या, इथे ए ने कितीला परचेस केलं, बेसिक बरं का, टॅक्स सोडून ए ने परचेस केलं 1,00,000 आणि ए ने सेल केलं बी ला 1,10,000. मग आता ए ला सुद्धा बिलामध्ये जीएसटी लावावा लागेल, तर त्याने सुद्धा 18% जीएसटी लावला पाहिजे. तर
9% सीजीएसटी 9% एसजीएसटी 9,900 या प्रकारे ए जे बिल सेल करेल बिला तर त्याचे ते बिलाची टोटल झाली 1,29,800. मग आता तुम्ही म्हणाल की सर याच्यामध्ये जीएसटी रेट चेंज होऊ शकतो का, तर मोस्ट प्रॉबेबली ट्रेडिंग जर असेल तर जीएसटी रेट चेंज होत नाही. जर तुमचं मॅन्युफॅक्चरिंग असेल तर तुमचे टोटल जे मॅन्युफॅक्चरिंग साठी लागणारे गुड्स आहेत किंवा सर्व्हिसेस आहेत त्याचे वेगवेगळे रेट असू शकतात, पण नॉर्मली ट्रेडिंग मध्ये असं होत नाही. ट्रेडिंग मध्ये ज्या रेटने परचेस केला आहे जीएसटी रेट म्हणतो बरं का, बाईंग सेलिंगचे अमाऊंट नाही म्हणत मी, बेसिक नाही म्हणते, जीएसटीचे रेट हे सेम असतात. तर आता याने 18% परचेस केला आहे आणि 18% सेल केलेला आहे, मग तुमच्या लक्षात येईल की ए ला गव्हर्नमेंटला जीएसटी द्यायचा आहे. किती द्यायचा आहे तो 19,800. मग आता ए 19,800 पूर्ण गव्हर्नमेंटला दिली का, तर नाही. ए ने काय केलंय, झेड ला जेव्हा झेड कडनं जेव्हा परचेस केलं त्यावेळेस त्याने 18,000 रुपये ऑलरेडी जीएसटी पे केला आहे. तर बघा इथे दिलं आहे मी की 19,800 लेस 18,000, हे जे 18,000 आहे त्याला म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट. काय म्हणतात त्याला, इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि मग ए गव्हर्नमेंटला फक्त 1,800 रुपये पे करेल बँक थ्रू. परत एकदा लक्षात घ्या, ए जेव्हा बीला सेल करेल त्यावेळेस तो जीएसटी आर वन मध्ये बीला जे सेल केले त्याचा नंबर घेऊन त्याला टोटल 1,10,000 बेसिक दाखवेल, सीजीएसटी एसजीएसटी दाखवेल, टोटल बिलाची अमाऊंट दाखवेल. हे झालं जीएसटी आर वन मध्ये. मग जीएसटी आर टू ए मध्ये काय दिसेल एच्या, की झेडने त्याला 1,18,000 माल विकला त्यात 1,00,000 रुपये बेसिक होते आणि 9,900 रुपये जीएसटी होता, असं टोटल जीएसटी आर वन झाला, जीएसटी आर टू 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 बी टू ए झाला. आणि मग जेव्हा सेल जीएसटी आर थ्री बी भरेल त्यावेळेस तो त्याच्या 3B मध्ये 1,800 रुपये पेबल दाखवेल किंवा पेड करेल. त्याच्यामध्ये तो दाखवेल की 19,800 यांनी पे केला, म्हणजे पे करायचा होता, 18,000 क्रेडिट मिळालं त्याला आणि गव्हर्नमेंटला 1,800 रुपये त्यांनी बेसिक पे केला. याचं अजून इन डिटेल आपण डिस्कशन करणार आहोत पहिले जेव्हा आपण टॅलीमध्ये इन्क्रीज वगैरे बघू त्यावेळेस. आता जस्ट ओव्हरऑल लुक घ्या. तुम्हाला असं वाटेल की सर प्रॅक्टिकली शिकवत नाही किंवा समजत नाहीये, तर ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली घेऊ टॅलीमध्ये एंट्री करताना त्यावेळेस सर्व आपण एकदा परत हे बघणार आहोत, पूर्ण जीएसटी रिपीट होणार आहे. त्याच्यानंतर इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिटचं महत्वाचं काय आहे की मी परत एकदा सांगितलं की ज्यावेळेस सेलर सेल करतो आणि परचेस सर, एक मागच्या स्लाइड वरती जा ना परत, एक क्वेरी आहे. एकाने विचारलंय की 9,900 कसं काय जीएसटी आला, तर क्वेश्चन असं आहे की एनी जे आहे झेड कडनं 1,00,000 परचेस केलं होतं. नाही समजलं समजलं, मी एक मिनिट एक एक्सेल ओपन करतो आणि त्यांना दाखवतो. तर त्यांनी 1,00,000 त्याचा 10,000 प्रॉफिट ऍड केलाय आणि मग ते 1,10,000 बिल केलंय. एक्सेल दिसते का आता प्रत्येकाला? हो झाली ओपन एक्सेल दिसते सर. हो फक्त फिगर नाही दिसत त्यात. नाही ते प्रॅक्टिकलच घेतो आता त्यांनी. हा ठीक आहे. मी मुद्दाम तुमच्या समोर करतोय कारण की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की जीएसटी साठी एक्सेल किती महत्वाची आहे.
ए ने परचेस केला जेड कडनं, त्याने 1 लाख रुपयाचं बेसिक जीएसटी लागला ऍट द रेट ऑफ 9%. ओके, आता काय येईल, ए सेल करेल बी ला, ए काय म्हणतो की मी 1 लाखाचा माल 1,10,000 विकेल, म्हणजे त्याने काय केलं 10% मार्जिन घेतली, बरोबर. आता हेच फॉर्म्युले मी इथे कॉपी करतो. आता इथे परत एकदा एक कॉलम टोटल ऑफ जीएसटी, आय होप अंडरस्टँड झालं असेल तुम्हाला. आता इथेच बघा, जीएसटी पेबल आपण आता ए च 3B तयार करतोय, त्याला किती पे करायचे, 19,800 गव्हर्नमेंटला द्यायचे, पण लेस आयटीसी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट, त्याने परचेसवर किती दिलाय 18,000 रुपये दिलेला आहे, मग पेबल किती आला त्याला नेट, आय होप अंडरस्टँड झालं सर्वांना. आता हेच आपण आहे ना सीजीएसटी आणि एजीएसटी दोघं वेगवेगळे बघू. सेल्स वरचा पेएबल जीएसटी किती आहे इथेच लिंक करू यायला, टोटल पण घेऊया आपण जीएसटीची 19,800 द्यायचं आहे, त्याच्यामध्ये लेस आयटीसी, नेट पे बनाना. लक्षात आलं सर्वांना, एकदा परत एकदा चार चेक करतो मी. नाही, आता यांनी राजश्रीने विचारलंय की सर बिल मध्ये बेसिक अमाऊंट नसते दिलेली, स्टील आपण 1 लाखाचे 1,10,000 कसे केले. नाही, हे एक्झाम्पल आहे, 1 लाख त्याने 1 लाखाचा माल 2 लाखाला विकला काय, 1.5 लाखाला विकला काय, त्याला आपण हे एक्झाम्पल घेतलंय. हा बरोबर, एने मार्जिन घेतली त्याच्यावाली. आता या मार्जिनला आपण रिस्ट्रिक्शन नाही करू शकत, हे एक्झाम्पल साठी आपण जस्ट घेतलं किंवा 1 लाखाचा माल 1,10,000 विकला आहे. चला, इथपर्यंत समजलंय सर्वांना, प्लीज येस म्हणा जर तुम्हाला समजलं असेल, किंवा याच्यात अजून काही बारीक एखादी गोष्ट पाहिजे असेल तर सांगा मला. त्याच्यानंतर जीएसटीची वेबसाईट आहे www.gst.gov.in. मी प्रत्येकाला होमवर्क दिला आजचा की बा ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघा की त्या जीएसटी वेबसाईटवर काय दिसतं तुम्हाला, काय काय अवेलेबल आहेत, काय इन्फॉर्मेशन आहे, ही नक्की आज सर्वांनी वेबसाईट हे करा, व्हिजिट करा. आणि त्याच्या व्यतिरिक्त गुगल करा की जीएसटीचे अजून कुठे काही तुम्हाला रीडआउट्स वगैरे मिळत असतील. एक जीएसटीचे रीडआउट्स किंवा ऑनलाईन अभ्यास करत असताना नीट लक्षात ठेवायचं की तुम्ही जी इन्फॉर्मेशन वाचता आहात ती कुठल्या डेटची आहे.
कारण की काय होतंय ना की जीएसटी मध्ये एवढे चेंजेस आहेत किंवा डेलीचे एवढे चेंजेस येतात की त्यामुळे आपल्याला माहीत नसतं कधी कधी की हे चेंजेस झाले ते चेंजेस झाले, तर तेवढं लक्षात घ्या की तुम्ही ज्या इन्फॉर्मेशन प्रोसेस करत आहात किंवा तुम्ही जे अभ्यास म्हणून वापरत आहात, जसं मी आता तुम्हाला सांगितलं की जीएसटी आर वन भरायची डेट प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला असते म्हणजे मंथ संपल्यानंतर, किंवा 3B जर भरायचा असेल तो 2021 भरायचा असतो, तर ही इन्फॉर्मेशन लगेच चेंज होते काही दिवसांनी, किंवा इवन 21 तारखेला जर असं लक्षात आलं जीएसटी डिपार्टमेंटच्या की वेबसाईट वर्कआउट करत नाहीये तर लगेच ते 2 दिवस वाढवून देतात किंवा 3 दिवस वाढवून देतात, तर ह्या सगळ्या गोष्टीत ना तुम्ही अपडेटेड असलं पाहिजे. आणि इथून पुढे पण आपला हा जीएसटीचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो कंटिन्यू असेल पेड मधला, त्याच्यामध्ये सुद्धा तुमचे डेली वर्कआउटचे जर काही जीएसटीचे प्रश्न असतील तर तेही तुम्ही विचारू शकता, किंवा आज जर क्लास झाला आणि त्याबद्दल जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तो प्रश्न तुम्ही ग्रुपवर टाका. जरी तुम्हाला असं वाटत असेल की इट्स अ सिली किंवा चुकीचा प्रश्न आहे पण तो टाका, तुम्हाला जो प्रश्न पडलेला आहे ना तो इतरांना सुद्धा पडतो. पण काही लोक म्हणतात मी कशाला टाकू किंवा मला लोक हसतील की हा प्रश्न कस काय पडला आहे, तर तसं काही बॉदरेशन घेऊ नका. आपल्याला जसं वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही तो प्रश्न हे करा ग्रुपवर टाका. एखाद्याला एक क्वेश्चन आहे, हा इज देअर एनी लिमिट ऑफ टेकिंग मार्जिन? नाही, तसं रिस्ट्रिक्शन नाहीये. प्रॉफिट किती कमवायचा हा तुमचा प्रश्न आहे, शेवटी मार्केटमध्ये कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही टिकले पण पाहिजे, हा त्यानुसार तुमचं मार्जिन तुम्हाला ठरवायचं, याला काही रिस्ट्रिक्शन नाही. आणि तुम्ही जर हा प्रश्न जर डीपली जर विचार केला तर याचं उत्तर दुसरं येस पण आहे, पण मग ते कशासाठी माहिती का, स्टील किंवा सिमेंट ज्या अशा इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटने रिस्ट्रिक्शन केलेले आहे, पण ते फक्त त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीजला आहेत. कोलच्या इंडस्ट्रीज वगैरे त्या खूप मोठ्या आहेत, तर ते आपल्याला आपल्याला इतर जनरली असं समजायचंच नाही की आपल्याला रिस्ट्रिक्शन आहे, आणि तसे नाही पण आहे. आणखी आता आपण 2A जो डिस्कस केला, एखाद्याने जर जीएसटी आर वन मध्ये त्याचे बिल अपलोड नाही केले तर क्रेडिट मिळेल का, असं केशव बेलवलकर यांचा क्वेश्चन होता की व्हॉट इफ सेलर हॅज नॉट अपडेटेड इज जीएसटी आर वन विथ द सेल इनव्हॉइसेस. ओके, मी सांगतो. आणि त्याआधी मी एक सांगतो की ही जी एक्सेल आपण बनवली होती ती मी शेअर करतोय. ती तुमच्या एक्झाम्पल साठी राहू द्या आणि याच एक्सेलला आपण पुढे कंटिन्यू करू आणि याच्यामध्येच पुढचे पण एक्झाम्पल घेऊया. हा, तर पुन्हा एकदा आपण याच्यावर येऊ आयटीसी बद्दल, जो जीएसटी आर वन मध्ये डेटा अपडेट जर झाला नाही तर त्याचं काय. सर्वात आधी मी परत एकदा सांगतो की जीएसटी आर वन मध्ये आपण काय देतो, आपण ज्या गोष्टी सेल केल्या आहेत त्या. जीएसटी आर टू मध्ये काय असतं की आपण ज्या गोष्टी परचेस केल्या असतो त्याचं जे इनपुट टॅक्स क्रेडिट असतं ते दिसलं पाहिजे. तर प्रथमतः ज्याने सेल केला आहे तुम्ही त्याच्याकडनं तुमचं जे बिल आहे जीएसटीचं ते घेतलं पाहिजे. आयटीसी साठी तुम्हाला कंडिशन्स आहे, सर्वात महत्वाची म्हणजे तुमच्याकडे ओरिजिनल इनपुट ओरिजिनल टॅक्स इनव्हॉइस असलं पाहिजे. दुसरं म्हणजे त्याच्यावरचा जो जीएसटी किंवा ते बिल तुम्ही ते पेड केलं गेलं पाहिजे 180 दिवसांमध्ये. त्याच्यानंतर तिसरं, तुम्ही जे जो माल परचेस केला आहे तो तुमच्या प्रिमायसेस मध्ये आला पाहिजे, म्हणजे जो जीएसटी रजिस्ट्रेशन घेताना रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवर जो ऍड्रेस आहे त्या ऍड्रेस मध्ये ऍड्रेस पर्यंत तो गुड्स पोहोचला पाहिजे, ती सर्व्हिसेस पोहोचली गेलेली पाहिजे. आणि या व्यतिरिक्त चौथी मेजर कंडिशन आहे की सेलरने परचेसरच्या 2A मध्ये ते बिल दाखवलेलं पाहिजे. ते जर दाखवलं नसेल तर नियमाने तुम्ही जीएसटीचं आयटीसी क्रेडिट घेऊ शकत नाही, हे ऍक्ट म्हणतं. पण काय झालं ना की जीएसटी आर 2A हा वर्कआउट झाला नाही गव्हर्नमेंटकडनं किंवा इन शॉर्ट जीएसटी डिपार्टमेंटकडनं. मग त्यांनी काय सांगितलं की तुम्ही आत्ता जरी जीएसटी आर 1 ला दाखवलेलं नसेल पण पुढे दाखवा, आणि मीन वाईल तुमचं जर अॅन्युअल रिटर्न सेलरचा अॅन्युअल रिटर्न जर जात असेल तर त्याच्या आधी ते जीएसटी आर 2 ला दिसतंय का नाही दिसतंय तुम्हाला हे माहिती करून घ्यावं लागेल. जस्ट एक्झाम्पल घेऊया आपण की डिसेंबर 2019 मध्ये मी एखादं प्रोडक्ट परचेस केलं,
समजा पेन्सिल परचेस केली, ही पेन्सिल परचेस करत असताना मी जीएसटी लावून बिल घेतलं आणि त्या सेलरने मला माझ्या जीएसटी आर टू मध्ये ते बिल दाखवलं नाही. परत सांगतो, डिसेंबर 2019 मध्ये परचेस केलेलं आहे. मग मला लक्षात येतं, मी आला आता सप्टेंबर 2030 पर्यंत माझं 2019-20 या फायनान्शियल इयरचं अॅन्युअल रिटर्न भरायचं होतं. अॅन्युअल रिटर्न काय ते पण पुढे बघूया आपण. तर त्या अॅन्युअल रिटर्न मध्ये मला असं लक्षात आलं की माझ्या 2A मध्ये हे पेन्सिलचं बिलच दिसत नाहीये. तर मला ते जीएसटीचं जीएसटी मला घेता येणार नाही. पण मी काय करेल की 30 सप्टेंबर पर्यंत ज्याने सेल केला आहे त्याला त्याचा जीएसटी आर 1 मध्ये दाखवायला चान्स आहे, तर त्याने त्याच्याकडनं ते करून घ्यायचं. पण काय होतं मिनवाईल की तो 30 सप्टेंबर पर्यंत आपल्याला ते बिल दाखवतच नाही, म्हणजे आपल्या 2A दिसतच नाही, तो त्याच्या जीएसटी आर 1 मध्ये टाकतच नाही. मग 30 सप्टेंबर नंतर आपल्याला त्याचं क्रेडिट घेतलेलं जे आहे ते रिव्हर्स करावं लागेल, तो जीएसटी गव्हर्नमेंटला पे करावा लागेल. लक्षात आलं? आता जी ही 30 सप्टेंबर डेट सांगितली ते परत एकदा ऍक्टच्या लँग्वेज मध्ये सांगतो. कसं असतं फायनान्शियल इयर 1 एप्रिल 2000 समजा 2019 सुरू झालं आणि 31 मार्च 2020 ला संपलं, या पिरियड मध्ये जर एखादं बिल जर दाखवायचं राहिलं असेल, इवन जीएसटी आर 1 मध्ये आपण जे सेल केले ते किंवा जीएसटी आर 2A मध्ये जे समोरच्याने सेल केले आणि आपण परचेस केले, तर हे चेंजेस 30 सप्टेंबर 2020 पर्यंत करता येतात. त्याच्यानंतर हे चेंजेस करता येत नाही. या डेट एक्सटेंड झालेल्या आहेत, ती गोष्ट नंतरची. पण नियम काय म्हणतो की जीएसटी आर चं फायनान्शियल इयर संपलं की विदिन 6 मंथ तुम्हाला तुमचं अॅन्युअल रिटर्न भरायचं आहे. त्या अॅन्युअल रिटर्न मध्ये तुमचं जे परचेस आहे ते दिसलं पाहिजे. म्हणजे इन शॉर्ट काय होतं की जर तुम्ही परचेस केलेल्याच बिल जीएसटी आर 2A मध्ये दिसत नसेल तर लिगली कायद्यानिशी तुम्हाला त्याचं आयटीसी क्रेडिट घेता येत नाही, आणि जर घेतलं असेल तर ते रिव्हर्स करावं लागेल. आय होप क्वेश्चन अंडरस्टँड, क्वेश्चन आन्सर झालेला आहे. त्याच्यानंतर एक प्रत्येकाने एक जीएसटी रिटर्नची लिस्ट घ्या. सर्वात आधी GSTR 1 असतात, GSTR 1, मग GSTR 2A ज्याच्यामध्ये परचेस असतं, GSTR 1 मध्ये सेल्सचे डिटेल असतात, नंतर आहे GSTR 3B जो मंथली असतो आणि त्याच्यामध्ये आपली जी नेट लायबिलिटी आहे जीएसटीची जी आपल्या एक्झाम्पलमध्ये एक्सेलमध्ये दाखवली त्याच्यामध्ये 1800 रुपये आहे, ते पेड करायचं असतं. नंतर एक GSTR 4 आहे जे कंपोजिशन डीलरला कंपल्सरी आहे, जे कंपोजिशन डीलर जो आहे तो इयरली भरेल. फॉर द इयर 2018-19 हे GSTR 1 हे क्वार्टरली होतं, त्याच्यामुळे मी काही जास्त सांगत नाही त्याच्यामध्ये. पण 2019-20 मध्ये काय झालं, गव्हर्नमेंटने काय केलं की GSTR 4 जो आहे तो इयरली केला. आणि मग कंपोजिशन डीलर टॅक्स कसा पे करतील, तर कंपोजिशन डीलर वाल्यांना GSTR 8 असतो, तर त्या 8 मध्ये म्हणजे चलन असतं ते त्या चलना थ्रू पे करायचं असतं. त्याच्यानंतर एक GSTR अॅन्युअल रिटर्न असतं, ते असतं GSTR 9 आणि GSTR 9A. हे जे आहे हे 12 महिन्याचे रिटर्न भरल्यानंतर त्याची जी समरी आहे ती GSTR 9A मध्ये टाकून ती कन्फर्म करायची असते. म्हणजे काय झालं की तुमची जी बॅलन्स शीट P&L फायनल झाली आहे, ऑडिटेड झालं आहे, त्याचप्रमाणे तुमचं GST अॅन्युअल रिटर्नचा डेटा सुद्धा मॅच असला पाहिजे. जर तुमच्या टॅलीच्या डेटामध्ये आणि तुमच्या GST डेटामध्ये जर चेंजेस असतील तर तुम्ही ते 9A मध्ये म्हणजे अॅन्युअल रिटर्न मध्ये चेंजेस करू शकता किंवा ते चेंजेस इन्कॉर्पोरेट करून ते रिटर्न भरायचं असतं. आता GSTR 9 आणि 9A हे भरण्यासाठी 30 सप्टेंबर डेट असते. म्हणजे काय की 6 मंथ फ्रॉम द एंड ऑफ द फायनान्शियल इयर. म्हणजे जर 2019-20 जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर 30 सप्टेंबर 2020 पर्यंत आपण फायनान्शियल इयर 2019-20 अॅन्युअल रिटर्न भरायला पाहिजे होता. पण परत पुन्हा एकदा सांगतो की GST वेबसाईट वर्कआउट होत नाही, त्याच्यामध्ये टेक्निकल डिफिकल्टीज आहे. म्हणजे डीलर जे आहेत त्यांना भरण्या म्हणजे GST डेटा भरण्यासाठी आणि GST डिपार्टमेंटला तो डेटा प्रोसेस करण्यासाठी खूप वेळ जातोय, टेक्निकल प्रॉब्लेम येतात, त्याच्यामुळे
JSTR 9 अॅन्युअल रिटर्न आणि अॅन्युअल ऑडिट हे भरण्यासाठी डेट एक्सटेंड केले आहे. त्याच्यानंतर 9 किंवा अॅन्युअल रिटर्न आणि ऑडिट कोणाला कंपल्सरी आहे कोणाला कंपल्सरी नाहीये हे लिहून घ्या. जीएसटी अॅन्युअल रिटर्न ज्याचा 2 करोड पर्यंत टर्नओव्हर आहे त्याला कंपल्सरी नाही, पण तो व्हॉलेंटरी भरू शकतो. त्याच्याकडनं जर काही चूक झाली असेल जीएसटीचे मंथली रिटर्न भरताना तर ते त्या रिटर्नचे ते डिटेल्स तो 9 मध्ये करेक्शन करू शकतो, अॅन्युअल रिटर्न मध्ये करेक्शन करू शकतो. म्हणजे काय की 2 करोडच्या टर्नओव्हर पर्यंत अॅन्युअल रिटर्न कंपल्सरी नाही, व्हॉलंटरी भरू शकता. त्याच्यानंतर दुसरी एक लिमिट आहे 2 करोड ते 5 करोड. 2 करोड पासून तर 5 करोडच्या दरम्यान जर तुमचा टर्नओव्हर असेल किंवा आयसीसीचा टर्नओव्हर असेल तर तुम्हाला अॅन्युअल रिटर्न भरणं कंपल्सरी आहे, ऑडिट करणं कंपल्सरी नाही. मी हे जे सांगतोय ते फायनान्शियल इयर 1920 साठी सांगतोय, 1819 साठी परत चेंजेस होते. तर आता ही जी इन्फॉर्मेशन सांगतोय जे स्लॅब सांगतोय ते फायनान्शियल इयर 1920 साठी आहे. 2 लाखापर्यंत जर टर्नओव्हर असेल तर अॅन्युअल रिटर्न कंपल्सरी नाही, ऑडिटचा संबंधच नाही. 2 करोड ते 5 करोडच्या दरम्यान जर तुमचा टर्नओव्हर असेल तर तुम्हाला GSTR 9 म्हणजे अॅन्युअल रिटर्न कंपल्सरी आहे. आणि त्याच्यानंतर 5 करोडच्या वरती जर तुमचा टर्नओव्हर असेल तर तुम्हाला अॅन्युअल रिटर्न पण कंपल्सरी आहे आणि ऑडिट पण जीएसटीचं ऑडिट बी कंपल्सरी आहे. लक्षात आलं का? परत एकदा सांगू, ओके होपसो सर्वांना अंडरस्टँड झालं. कोणाला काही क्वेरी असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका. आय थिंक यांनी विचारलंय की GST 9 कमेंडेटेड टू ऑल, तर तसं नाही. मी ऑलरेडी सांगितलं 2 करोड पर्यंत अॅन्युअल रिटर्न कंपल्सरी नाहीये, 2 करोड ते 5 करोड असेल तर अॅन्युअल रिटर्न कंपल्सरी आहे, 5 करोडच्या वरती असेल तर अॅन्युअल रिटर्न पण कंपल्सरी आहे आणि ऑडिट पण कंपल्सरी आहे. ओके केशव सर, ओके. याच्यानंतर आहे ना 2 मिनिटं आपण परत एक क्वेश्चन आन्सर घेऊया. जर कोणाला काही विचारायचं असेल तर आतापर्यंत जे काही डिस्कशन झालंय काही रिपीट करायचं असेल तर एकदा चॅट बॉक्स मध्ये मला सांगा. नाही, GSTR 3B हा एकदा जर फाईल केला, सबमिट झाला, फाईल जर झाला की तो अमेंड होत नाही. त्याचे जे अमेंडमेंट आहेत त्या तुम्हाला पुढच्या सबसिक्वेंट बिलामध्ये चेंजेस करून घ्यावे लागतात. समजा एखादा 3B मध्ये बिल घ्यायचं राहून गेलं तर ओके, कंपोजिशन डिले पण सांगतो. एखादा बिल जर सेल बिल जर घ्यायचं राहून गेला असेल, त्याचा GSTR ह्या महिन्यात म्हणजे समजा सप्टेंबरमध्ये दाखवलं नसेल तर ते ऑक्टोबरमध्ये तुम्हाला त्याचे चेंजेस एक्सेप्ट करावे लागतील किंवा त्याच्यावर ऑक्टोबरमध्ये तुम्हाला तो GST भरून घ्यावा लागेल. त्याचबरोबर एखादं ITC म्हणजे परचेसचं बिल जर घ्यायचं राहून गेलं एखाद्या पर्टिक्युलर मंथमध्ये तर ते तुम्ही पुढच्या मंथमध्ये घेऊ शकता. समजा तुम्हाला वर्ष संपल्यानंतर लक्षात आलं की एखादं सेल बिल राहून गेलेलं आहे किंवा एखादं परचेस बिल राहून गेलेलं आहे तर त्याचे सुद्धा विदिन द 6 मंथ म्हणजे सप्टेंबर पर्यंत तुम्ही चेंजेस करू शकता. आणि काय झालंय ना की आता वेबसाईट वर्कआउट होत नाही तर फर्दर पण GST डिपार्टमेंट हे चेंजेस करायला एक्सेप्ट करू देत आहे. जसं 17-18 चे चेंजेस त्यांनी मार्च 19 इव्हन नंतर सुद्धा एक्सेप्ट केले होते. 18-19 चे जे चेंजेस आहेत ते डिसेंबर पर्यंत एक्सेप्ट केले होते त्यांनी किंवा मार्च 2020 पर्यंत सुद्धा त्यांनी एक्सेप्ट केले होते. पण आता 18-19 चे होत नाही, 19-20 चे तुम्ही सप्टेंबर 30 पर्यंत करू शकता. आणि सप्टेंबर नंतर सुद्धा जर गव्हर्नमेंटने किंवा GST डिपार्टमेंटने अलाव केलं तर पुढे सुद्धा चेंजेस करू शकता. आता आपण जे डिस्कस केलं GST रजिस्ट्रेशन ते नॉर्मल जो डीलर होता त्याच्यासाठी होते.
नॉर्मल म्हणजे काय की जीएसटी बिलामध्ये परचेस करायचा आणि जीएसटी बिलामध्ये लावून सेल करायचा याच्यातला जो मधला गॅप आहे जसं 1800 रुपये तो गव्हर्नमेंटला भरून टाकायचा. पण कंपोजिशन डीलरला काय करावं लागतं की तो परचेस करताना आरडी कडनंच म्हणजे रजिस्टर्ड डीलर कडनंच परचेस करावा लागतो त्याला, किंवा त्याने यूआरडी जर परचेस केला. कंपोजिशन डीलर मला संपवून घेऊयानंतर पुढचे क्वेश्चन घेऊया आपण. जर त्याने यूआरडी कडनं जर परचेस केलं तर त्याने जो परचेस केला आहे त्याच्यावर त्याला जीएसटी भरावा लागतो नियमाप्रमाणे, त्या प्रोडक्टला जे काही जीएसटी नंबर जीएसटी रेट लागत असेल तो. पण कंपोजिशन डीलरला काय करावं लागतं की तो जेव्हा विकेल तेव्हा त्याला बिलामध्ये जीएसटी लावता येत नाही, पण ते जे बिल आहे त्याच्यावर त्याला 1% किंवा 5% कंपोजिशन डीलरचे प्रकार आहेत 1%, 2%, आणि 5% त्या पद्धतीने त्याला त्याच्या खिशातनं जीएसटी भरावा लागतो. असा आहे कंपोजिशन डीलर. आणि कंपोजिशन डीलर तुमचा टर्नओव्हर 1.5 करोड पर्यंत जर असेल 1.5 करोडच्या आत तर तुम्ही कंपोजिशन ही स्कीम घेऊ शकता. कंपोजिशन घेतल्यानंतर महत्वाचं म्हणजे तुम्हाला रजिस्टर्ड डीलर कडनंच परचेस करायचं आहे. दुसरं म्हणजे तुम्ही सेल बिलामध्ये जीएसटी लावू शकत नाही सेपरेटली, पण त्या बिलामध्ये जी काही अमाऊंट तुम्ही कलेक्ट केली त्याच्यावर तुम्हाला जीएसटी भरावं लागेल 1%, 2%, किंवा 5%. 5% मेजरली हा रेस्टॉरंट जे आहेत त्यांच्यासाठी आहे. परत एकदा सांगतो की कंपोजिशन डीलर 1.5 करोडच्या आतमध्ये तुम्ही कंपोजिशन रजिस्ट्रेशन करू शकता किंवा तुमचं रेग्युलर जे जीएसटी रजिस्ट्रेशन आहे ते कंपोजिशन मध्ये कन्वर्ट करू शकता. कंपोजिशन घेतल्यानंतर तुम्हाला आउट ऑफ स्टेट विकता येत नाही. जर आउट ऑफ स्टेट विकायचं असेल तर तुम्हाला कंपोजिशन स्कीम मधून बाहेर यावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही रेग्युलर याच्यामध्ये आउट ऑफ महाराष्ट्र विकू शकता. तुम्ही कंपोजिशन डीलर असल्या कारणाने तुम्ही आउट ऑफ महाराष्ट्र परचेस करू शकता, पण तोही जीएसटी लावून परचेसच जीएसटी कडनंच परचेस करावा लागेल. म्हणजे ज्याचं जीएसटी रजिस्ट्रेशन आहे त्याला आपण आरडी म्हणतो, रजिस्टर्ड डीलर, त्याच्याकडनं परचेस करावं लागेल. यूआरडी परचेस म्हणजे अनरजिस्टर्ड डीलर कडनं परचेस चालणार नाही. सॉरी, अमेंडेबल कंपोजिशन डीलर म्हणजे काय? जीएसटीआर 1 मध्ये जे नील रिटेल गुड्स चे व्हॅल्यू घेतले आणि तर ते अमेंड करू शकतात का? नाही, हा टेक्निकल प्रश्न आहे. जीएसटीआर 1 मध्ये जे नील रिटेल गुड्स ची व्हॅल्यू काय गलत म्हणजे रॉंग मध्ये का अमेंड करू शकतात तुम्ही? जर स्पेसिफिक त्या पर्टिक्युलर जीएसटी बी टू बी मध्ये जर दाखवला असेल, बी टू सी मध्ये जर दाखवला असेल तर ते करता येणार नाही. तुम्हाला त्या बी टू सी मध्ये काढून बी टू बी मध्ये घ्यावं लागेल आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. जर समजा तुमच्याकडे चुकीचं टाकलं गेलंय आणि करता येत नसेल तर तुम्ही काय करायचं, त्या अमाऊंटची क्रेडिट नोट द्यायची आणि त्याच बिलाची डिटेल्स परत एकदा सेल बिलामध्ये म्हणजे जीएसटी अकाउंट मध्ये टाकू शकता तुम्ही. If seller is into the business of two or more product, is the limit for the turnover applicable for all product together for audit and filing of annual return? लक्षात घ्या, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. माझं महत्वाचं म्हणजे एचओ हेड ऑफिस नाशिक मध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये. मी मुंबईमध्ये माझं प्रोडक्ट किंवा सेल करतो किंवा गोडाऊन आहे किंवा फॅक्टरी आउटलेट वगैरे आहे, तर माझे जेवढे प्लेसेस ऑफ वर्क आहे, प्लेसेस ऑफ सप्लाय आहे, त्या सर्वांचं टुगेदर टर्नओव्हर एकत्र होईल आणि माझा जीएसटी 9 किंवा म्हणजे अॅन्युअल रिटर्नची लिमिट ठरेल. तर नो डाऊट पॅनवर जेवढे बिझनेस आहे, जेवढे प्रोडक्ट सेल केले जातात, त्यांचं सर्वांचं टुगेदर अॅन्युअल रिटर्नसाठी लिमिट थ्रेशोल्ड लिमिट घेतली जाईल. सर प्लीज वन मोर टाइम एक्सप्लेन अबाउट जीएसटीआर 1 एंड जीएसटीआर 2 इन शॉर्ट. परत एकदा सांगतो, जीएसटीआर 1 म्हणजे काय की तुम्ही जे सेल केलं आहे ते सेलचे डिटेल्स जीएसटीआर 1 मध्ये टाकायचे. म्हणजे समजा ए ने बी ला जर सेल केला असेल तर ए च्या जीएसटीआर 1 मध्ये बी च्या रिलेटेड जे काही डिटेल्स आहे त्याच्यामध्ये बिल नंबर, जीएसटी नंबर, बेसिक अमाऊंट, एचएसएन कोड जर लागू असेल तर बेसिक अमाऊंट नंतर त्याच्यावरचा जो जीएसटी आहे ते हे सर्व डिटेल जीएसटी आर 1 मध्ये ए टाकेल. मग बी ला काय होईल की
बी ने परचेस केला आहे तर जीएसटीआर टू म्हणजे काय की जे परचेस केले आहे त्याचे डिटेल, मग टू ला काय दिसेल की ए ने जे सेल केलं आहे ते सर्व जीएसटीआर टू ए टू मध्ये दिसेल. आणि जर टू मध्ये दिसत नसेल तर जी ए ने बी ने ए ला सांगून त्याच्या जीएसटीआर वन मध्ये अमेंडमेंट केली पाहिजे. If a purchase any material and receive delivery also, but I have made the payment in installment after 6 months. तर सर तुम्ही नियमाप्रमाणे काय होईल की तुम्ही जेवढं बिल पे केलेलं आहे तेवढा जीएसटी तुम्ही क्रेडिट घेऊ शकता, पूर्ण बिल घेऊ शकत नाही. 180 डेजची लिमिट आहे. 180 डेज मध्ये तुम्हाला ते पूर्ण पैसे पेमेंट करायचे आहे. 180 डेज मध्ये केलं नसेल तर ते पूर्ण बिल रिव्हर्स करायचं आहे. तुम्ही पार्ट पेमेंट केलं असेल तर पार्ट क्रेडिट घेऊ शकता, पण त्याचा तुम्हाला पूर्ण इथंबूत डेटा डिटेल्स मध्ये ठेवावा लागेल, कारण की हे सर्व अँन्युअल रिटर्न मध्ये आणि जर ऑडिट ऍप्लिकेबल असेल तर ऑडिटरला द्यावा लागेल. हु आर यूआरडी? यूआरडी म्हणजे अनरजिस्टर्ड डीलर, ज्याच्याकडे जीएसटी नाहीये तो यूआरडी, ज्याच्याकडे रजिस्टर्ड ज्याच्याकडे जीएसटी नंबर आहे तो आरडी. हो, एनी वन कॅन कन्वर्ट इन टू नॉर्मल ऑर नॉर्मल टू कंपोजिशन, पण त्याचे काही नियम आहेत. ते स्पेसिफिकली तुम्हाला त्या पर्टिक्युलर कंपोजिशन डीलर किंवा नॉर्मल डीलर आहे ज्या कन्वर्ट व्हायचं असेल तर त्यावेळेचे परिस्थिती त्याची बघून तुम्हाला हे करावं लागेल. मी इन शॉर्ट सांगायचा प्रयत्न करतो. समजा ए हा नॉर्मल डीलर आहे, त्याला आज कंपोजिशन मध्ये कन्वर्ट व्हायचं आहे, तर तो होऊ शकत नाही. जर तुम्हाला कन्वर्ट व्हायचं असेल तर मार्च महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये तो कन्वर्ट होऊ शकतो, डिपेंड ऑन जीएसटी डिपार्टमेंटने जर डेट एक्सटेंड केली तर. हा, पण जर तुम्ही आज जर रजिस्ट्रेशन घेत आहात आणि रजिस्ट्रेशन घेतानाच जर तुम्ही कंपोजिशन डीलर म्हणून रजिस्ट्रेशन घेत असाल तर तुम्ही आजपासूनच कंपोजिशन डीलर होऊन जाल. कंपोजिशन डीलरला जर नॉर्मल कन्वर्ट व्हायचं असेल तर ज्या दिवशी तो कन्वर्ट होईल त्या दिवसाचं त्याचं आयटीसी जे काही आहे किंवा गुड्स आहेत त्याचा सर्व इथंबूत स्टॉक रेकॉर्ड हा जीएसटीच्या वेबसाईटवर टाकावा लागेल तुम्हाला. कॅन एनी वन कन्वर्ट? याचं उत्तर सांगितलं, नॉर्मल टू कंपोजिशन, कंपोजिशन टू नॉर्मल होऊ शकतं. फक्त त्याचे डेट्स आहेत त्या लक्षात घ्यावं लागेल. मार्च मध्ये ऍप्लिकेशन करायचं असतं आणि एप्रिल मध्ये ते लागू होईल. एक्सप्लेन प्लीज, एक्सप्लेन काय एक्सप्लेन करायचं होतं? पण तेच होतं, यूआरडी म्हणजे काय. ओके ओके, हा मार्च 2020 आधी बिल बुक असेल तर ते मार्चच्या आधी बिल बुक झालं असेल तर ते आता करण. मग सुनील हिल यांनी सांगितलेलं आहे ना, ते सेल बद्दल बोलताय का परचेस बद्दल बोलताय तेवढं सांगा ना. त्यांनी प्रश्न असा विचारला आहे की मार्च 20 आधी बिल बुक झालं असेल तर ते आता करंट मंथ मध्ये रिव्हर्स करता येतं का, इफ एनी इश्यू इन बिल अँड हाऊ टू इम्पॅक्ट इन जीएसटी आर. ओके, आपण असं म्हणूया सेल बिल समजूया आपण किंवा हा सेल बिल. तर काय झालं की जानेवारी 2020 मध्ये मी एक माल सेल केला होता आणि त्याचं बिल मला जीएसटी आर वन मध्ये घ्यायचं राहून गेलं, किंवा मी घेतलं असेल समजा 1 लाखाचं बिल असेल आणि माझ्याकडनं ते 10,000 केलं गेलं तर हे जे चेंजेस आहे ते 30 सप्टेंबर 2020 पर्यंत तुम्ही करू शकता. आणि त्याचा इम्पॅक्ट असा होईल, समजा तुम्ही बिल जर दाखवलं नसेल जीएसटी आर वन मध्ये किंवा 3B च्या कॅल्क्युलेशन मध्ये ते घेतलं नसेल तर त्याच्यावरचा जो जीएसटी येतो आता ह्या सप्टेंबर मंथचं जे रिटर्न भराल त्याच्यामध्ये तुम्हाला तो भरून घ्यावा लागेल. याच व्यतिरिक्त असं पण असू शकतं की परचेसचं उदाहरण घेऊ की जानेवारी 2020 मध्ये मी परचेस केलं होतं पण मला लक्षात नाही राहिलं की त्याचा आयटीसी घ्यायचा होता मला, तर तुम्ही तो 2A मध्ये दिसला नाही त्याच्यामुळे तुम्ही घेतलं नाही, किंवा 2A मध्ये जर दिसत नसेल तर आता ज्याने सेल केला आहे त्याला सांगून तो अपडेट करून घ्या आणि सप्टेंबर 2020 जे रिटर्न भरतायत त्याच्या 3B मध्ये त्याचं क्रेडिट घेऊन तुम्ही तो इम्पॅक्ट क्लिअर करू शकता. जीएसटी आर वन सुद्धा एक लक्षात घ्या, अमेंडेबल आणि रिवाइज. जीएसटी मध्ये काय असतं ना की एकदा जर जीएसटी आर रिटर्न जर फाईल झालं तर ते अमेंड होत नाही, त्याच्या चेंजेस करू शकत नाही. आणि मी जसं सांगितलं
30 सप्टेंबर आणि अॅन्युअल रिटर्नच्या डेट जर गेला तर त्याच्यात ही चेंजेस करता येत नाही. तुम्ही अमेंड करू शकता पण त्याच्या सबसिक्वेंट मंथ मध्ये अपडेट करू शकता तुम्ही. जसं आता 1 लाखाचं बिल होतं आणि माझ्याकडनं बिल ते 10,000 दाखवलं गेलं, बिल GST R1 वगैरे सबमिट झाला, GST R3B सबमिट झाला, पण त्याचे जे चेंजेस आहेत ते तुम्ही सबसिक्वेंट मंथ मध्ये किंवा विदिन 6 मंथ फ्रॉम द एंड ऑफ फायनान्शियल इयर तुम्ही ते चेंजेस करू शकता. पुढचा प्रश्न उगलेने विचारलाय सर, नॉन GST इनवर्ड सप्लाय अँड 0 रेटेड इनवर्ड सप्लाय असतील तर GST R3B मध्ये कोणत्या, आपण जेव्हा 3B ऑनलाइन घेऊ ना त्यावेळेस ते दाखवेल, तिथे टॅब्स आहेत त्या त्याच्यामध्ये आहे. इफ सो विदिन व्हॉट लिमिट, इफ सो विदिन व्हॉट लिमिट म्हणजे हा, तर नॉर्मली ही जी लिमिट आहे अमेंडमेंटच्या GST R1 किंवा 3B मधले जे चेंजेस आहेत ते इन्कॉर्पोरेट करण्यासाठी GST लॉ असं म्हणतो की अॅन्युअल रिटर्न भरण्याच्या आधी तुम्ही ते चेंजेस करू शकता. अॅन्युअल रिटर्नची डेट ही नॉर्मली 30 सप्टेंबर म्हणजे कायद्यात म्हटलंय फ्रॉम द एंड ऑफ फायनान्शियल इयर. ओके, त्याच्यानंतर क्रेडिट घेणे म्हणजे काय. क्रेडिट म्हणजे मी परत सांगतो, आपण जे परचेस करतो बिला GST लावून जर काही परचेस करत असू तर त्या बिलामध्ये जो GST आपण पे करतो त्याला ITC म्हणतात आणि ITC म्हणजेच क्रेडिट, इनपुट टॅक्स क्रेडिट. GST R9 आपण घेणार आहोत, पूर्ण मी स्क्रीनवर शेअर करेल, मग एक एक साधारणतः कॉलम आपण डिस्कस करू, त्यावेळेस आपण GST R9 बघूया. परचेसचं पण सांगितलंय मी, हिलेनी जर सांगितलंय सुनील सरांनी, तर परचेसचे पण जे काही इफेक्ट आहेत ते तुम्ही सप्टेंबर पर्यंत घेऊ शकता. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, इज कंपोजिशन डीलर इंटायटल फॉर इनपुट टॅक्स क्रेडिट. तर कंपोजिशन डीलर इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकत नाही, त्याला जो GST पे करायचा आहे 1%, 2%, 5% हा त्याला कॅश मध्येच पे करायचा आहे. कॅश म्हणजे गव्हर्नमेंटला बँके थ्रू पेमेंट करायचं आहे. कंपोजिशन डीलरला इनपुट टॅक्स क्रेडिट अलाउड नाही. हे बघा, काही तुम्हाला स्पेसिफिक टॉपिक जर घ्यायचा असेल किंवा आजच्या याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की काही रिपीट घ्यायचं आहे तर तुम्ही आपल्या ग्रुपवर पण टाका, आपण ते उद्या कव्हर करायचा प्रयत्न करूया. व्हॉट इज द बेनिफिट ऑफ कंपोजिशन स्कीम, मोगेंना मी सांगू इच्छितो की याचा खरंच काय म्हणतो आपण व्हॅलिड आन्सर नाहीये. कारण की काय होतंय की कंपोजिशन डीलर हे काय होतं, गव्हर्नमेंटची स्कीम अशी होती की बा ज्याला मंथली रिटर्न भरणं, मंथली टॅक्स पे करणं किंवा हे जे डेटा रेकॉर्ड मेंटेन करणं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या करायची गरज पडणार नाही म्हणून कंपोजिशन डीलर ही स्कीम आणली होती त्यांनी. पण पाहिजे तशी ती वर्कआउट झाली नाही आणि त्याच्यामुळेच कंपोजिशन डीलरचे बेनिफिट जर म्हटले तर त्याला मंथली रिटर्न नाहीये, क्वार्टरली पेमेंट आहे, अॅन्युअल रिटर्न आहे, त्याच्यानंतर त्याला बिलामध्ये जे काही तो सेल करेल सरसकट त्याला त्याचा जो रेट असेल 1% आपण एक्झाम्पल करूया तर सरळ 1 लाखाचं बिल जर सेल केलं असेल तर 1 लाख रुपये GST आला. हे जे काही छोटे मोठे आहेत तेवढे बेनिफिट आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जर बेनिफिट म्हणत असाल तर तुमचा किंवा तुमच्या डीलरचा जो असेसी तुमचा त्याचा बिझनेस काय, त्याचा मार्जिन रेशो काय, त्याला जो परचेस येतो तो RD येतो, UID येतो, तो हे जे सर्व फॅक्टर्स आहेत तुम्हाला ते चेक करावं लागेल आणि बिझनेस टू बिझनेस कंपोजिशन डीलरचे बेनिफिट आणि ड्रॉबॅक्स चेंज होतात. ड्रॉबॅक्स एकच महत्वाचा आहे, त्याला क्रेडिट घेता येत नाही, महत्वाचा ड्रॉबॅक आहे. त्याच्यानंतर पुढे आणि दुसरा एक ड्रॉबॅक आहे त्याचा, त्याला GST कलेक्ट पण करता येत नाही. हा, सेपरेटली बिलामध्ये दाखवू शकत नाही.
थोडाच वेळ राहिलाय, जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील अजून किंवा एखादा रिपीट करायचा असेल तर ते सांगा मला, आपण आजच्या पुरतं हे करूया. किंवा मग आपण एक काम करूया, माझी स्क्रीन शेअर करतो मी आणि जीएसटी ची वेबसाईट काय आहे ते बघून घेऊया आपण. स्क्रीन दिसते सर्वांना? जीएसटी ची वेबसाईट बघून घ्या, www.gst.gov.in. किंवा गुगलवर तुम्ही नुसतं जीएसटी जरी सर्च केलं तरी या वेबसाईट येऊन जातात. ओके, इथे जर स्क्रीन जर बघितली तुम्ही तर इथे होम आहे. होम मध्ये जे काही डिटेल्स आहे अपडेट्स ते येतात. पर्टिक्युलर हे टॉपिक तुम्हाला जर जीएसटी मध्ये मास्टर व्हायचं असेल तर जीएसटी ची वेबसाईट तुम्हाला इथंभूत माहिती पाहिजे. आणि एवढं लक्षात ठेवायचं की जीएसटी ची वेबसाईट थोडी अपडेटेड असते, काही चेंजेस होऊन जातात पण जीएसटी च्या वेबसाईट वर ते दिसत नाही, तर त्याचा पण तुम्हाला ट्रॅक ठेवावा लागेल. आता इथे जर म्हटलं हाऊ कॅन आय ऑप्ट फॉर कंपोजिशन, तर इथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, पूर्ण डिटेल्स त्याच्यामध्ये दिलेले असतात. इथंभूत वाचा, याच्यामध्ये जर तुम्हाला काही वाटत असेल तर तो आपण प्रयत्न करूया डिस्कस करायचा. हाऊ टू फाईल इंटिमेशन अबाउट व्हॉलंटरी पेमेंट, जसं आता याच्यानंतर आहे या अपकमिंग ड्यू डेट्स दिलेल्या आहेत बघा, जीएसटी आर 3B ऑगस्ट 2020 चं कधीपर्यंत भरायचं आहे, सप्टेंबर ऑक्टोबर दो आणि ऑक्टोबर 3. तर हे काय आहेत ना, हे जे स्टेट्सचे लिस्ट सांगितले होते तुम्हाला त्या आहेत त्याच्या पद्धतीने. त्याच्यानंतर इथे जीएसटी आर 1 ऑगस्ट 2020 चा कधी भरायचा आहे, तर टर्न ओव्हर एक्सिडिंग 1.5 करोड असेल किंवा ऑप टू फाईल मंथली रिटर्न असेल तर सप्टेंबर 2011 पर्यंत हा भरायचा होता. त्याच्यानंतर इथे बाजूला बघा जीएसटी आर 1 जुलै टू सप्टेंबर, म्हणजे 1.5 करोडच्या आतमध्ये असेल आणि तुम्ही क्वार्टरली जर फायलिंगचं ऑप्शन घेतलेलं असेल तर ते 31 ऑक्टोबर पर्यंत भरायचं आहे. त्याच्यानंतर इथे बघा 18-19 जो जीएसटी आर 9 आहे अँन्युअल रिटर्न, तो सप्टेंबर 2030 पर्यंत भरायचा आहे. 9A आहे सप्टेंबर 30 पर्यंत भरायचा आहे, 9C आहे कंपोजिशन वाल्यांचा, किंवा जीएसटी आर 4 सांगितलं 1920 साठी कंपोजिशन डीलरचं रिटर्न आहे. हे एकदा चार्ट बघून घेतो मी, चार्ट मध्ये काय What is the treatment of credit claim on the purchase for which the payment is not made to supply within 180 days? याचा आंसर असा आहे, तुम्ही तुमच्याकडे जर आयटीसीचं जर क्रेडिट असेल तर त्या आयटीसी क्रेडिट म्हणून ते कमी करायचं रिस्पेक्टिव्ह हेड खाली. सीजीएसटी एसजीएसटी असेल तर आयजीएसटी असेल तर आयजीएसटी, यूजीएसटी असेल तर यूजीएसटी, त्याच्यामधून ते आयटीसी रिव्हर्स करायचा 3B मध्ये. आणि जर तुमच्याकडे आयटीसीचं क्रेडिट नसेल तर तुम्हाला तेवढी अमाऊंट 3B मध्ये पेमेंट करावं लागेल. नंतर अदर जीएसटी आर 5, जीएसटी आर 6, जीएसटी आर 8 आहे, जीएसटी आर 5A आहे, जीएसटी आर 7 आहे. हे फॉर्म खूप पर्टिक्युलर आहे, हे इथे घेण्यात अर्थ नाहीये. जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक ओव्हरऑल लुक करून घ्या तुम्ही जीएसटी आर 5. पण आपण जीएसटी आर 1, 3B, 9, 9A, 9C आणि जीएसटी आर 4 हे प्रॉपरली आपण वेबसाईटला एका दिवशी घेणार आहोत पुढच्या काही दिवसांमध्ये. पण बाकीचे जे जीएसटी आर दिसत आहेत तुम्हाला ते जाऊन चेक करू शकतात. त्याच्यानंतर सर्व्हिसेस मध्ये जर गेले तर रजिस्ट्रेशन आहे, न्यू रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ते ऑलरेडी तुम्ही जर ऍप्लिकेशन केलं असेल तर त्याचं ऍप्लिकेशन ट्रॅक करू शकता. जर तुमचं रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन केलं असेल त्याच्यात जर त्याला काही ऑफिसरला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तो क्लॅरिफिकेशन पण तुम्हाला देऊ शकतो, विचारू शकतो. जीएसटी लॉ, सॉरी सर्व्हिसेस राहिलं होतं ना, सर्व्हिसेस मध्ये हे काही टॅब्स आहेत ते तुम्ही बघू शकता. ईवे बिलची सिस्टीम काय आहे, आपण ईवे बिल एक दिवस
पूर्ण वेळ ई वे बिल घेणार आहोत. जस्ट आज ओव्हरऑल लुक करतोय आपण. आता इथे जर गेला तुम्ही जीएसटी लॉ मध्ये, तर जीएसटीचं काय आहे, हा सेंट्रल गव्हर्नमेंट ऍक्ट आहे, पण स्टेटला काही चेंजेस करायला मुभा दिलेल्या आहेत. तर त्या त्या स्टेटचे जे जीएसटीचे ऍक्ट आहेत, तिथे जर क्लिक केले तुम्ही, आता ही महाराष्ट्राची जीएसटी साइट आहे, महा जीएसटी, हे बघा, MAHAGST.gov.in. ही पण आज होमवर्क लिहून घ्या, ही पण एक वेबसाईट बघून घ्या. इथे जर बघितले तुम्ही तर स्टेट जीएसटी चे जे काही रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे त्या सर्व इथे दिलेल्या आहेत, तुम्ही ते बघू शकता. इथे काही व्हिडिओ पण दिलेले जीएसटीएन. जीएसटीएन म्हणजे काय, जे जीएसटीचे जे नेटवर्क किंवा हे जी वेबसाईट आहेत त्या जीएसटीएन या संस्थेकडनं ऑपरेट होतात. तर ही वेबसाईट पण आज तुम्ही इथून बघून घ्या. इथे वरती जर तुम्ही इंग्लिशवर क्लिक केलं तर ही इंग्लिशमध्ये सुद्धा कन्वर्ट होईल. मराठीत पाहिजे असेल तर मराठीत सुद्धा बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर डाउनलोडमध्ये ऑफलाईन टूल्स आहेत. जीएसटीचे जे काही रिटर्न भरायचे आहेत ते तुम्ही ऑफलाईन पण भरू शकता. तर याचे जे टूल्स आहे हे डाउनलोड करून बघा आज किंवा उद्या दिवसभरामध्ये. जीएसटी स्टॅटिस्टिक आहेत. जीएसटी स्टॅटिस्टिक आपले काही एवढे खास नाही. याच्यात काय आहे की कुठल्या स्टेटने किती जीएसटी कलेक्ट केला, कुठल्या स्टेटला किती दिला, काय दिला, सेंट्रलचा किती, त्या गोष्टी आहेत. आता सर्व्हिस टॅक्स पेअर, सर्च टॅक्स पेअर मध्ये काय आहे की तुम्ही त्याचा जर जीएसटी नंबर आहे तुमच्याकडे तर तो टाकून तुम्ही चेक करू शकता. त्याचा पॅन जर आहे तर तो करू शकता. आणि कंपोजिशन डीलरची जे इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ती तुम्ही इथे शोधू शकता. सर्च बाय पॅन, समजा इथे जर टाकला आपण, समजा एक इथे सर्च म्हणायचं. आता या नंबरचा कुठलाच पॅन जीएसटी नंबर नाही तर त्याने हे केला, जर दाखवला नाही इथे म्हटलाय सर्च रिझल्ट नो पॅन, नो रेकॉर्ड फॉर्म, तर जर त्याचा पॅन नंबर जर असेल तुमच्याकडे तर पॅन नंबर जर टाकला तर इथे त्याची पूर्ण इथं तुम्हाला माहिती दिसेल. मी हे मुद्दाहून टाकत नाहीये, कारण की काय आहे की जीएसटी नंबर मध्ये किंवा जीएसटीच्या साईटवर खूप सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असते, ती चुकीच्या हातात जर पडली तर त्याचा चुकीचा अर्थ किंवा चुकीचा फायदा घेऊ शकतात. त्याच्यामुळे मला तुम्हाला डायरेक्ट दाखवता येत नाही. सिम्पली काय केलं, मी सर्च टॅक्सपेअरला गेलो, तिथे चेक केलं, क्लिक केलं, जीएसटी नंबर असेल तर तुम्ही जीएसटी नंबर टाकून इथे सर्च करू शकतात. पॅन नंबर असेल तर पॅन नंबर, कंपोजिशन डीलर असेल तर कंपोजिशन डीलरचा सुद्धा स्टेट वाईज तुम्ही चेक करू शकता. ओके, त्याच्यानंतर हेल्थ फॅसिलिटीज आहेत. इथे तुम्ही सर्फिंग करू शकता. जीएसटी सुविधा केंद्र असतात जिथे जीएसटीची सर्व्हिसेस दिले जातात. फ्री अकाउंटिंग अँड बिलिंग सॉफ्टवेअर जे आहे हे पण गव्हर्नमेंटने दिलं होतं, चांगली म्हणजे सर्व्हिस होती, पण ती पण वर्कआउट झाली नाही. तुम्ही इथे काही URL वगैरे आहेत त्या चेक करू शकता. त्यांनी काय केलंय की इथे डिटेल्स दिले की कुठले अकाउंटिंग सॉफ्टवेअर वगैरे अवेलेबल आहेत, कसे आहेत, क्लाउड वर आहेत, मोबाईल वर आहेत, फ्री ऑफ चार्जेस आहेत किंवा चार्जेस आहेत, पेबल आहेत, ते सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ही जीएसटीची वेबसाईट होती. आता महाराष्ट्र जीएसटीची वेबसाईट एकदा बघूया, इंग्लिश मध्ये कन्वर्ट करतोय. इथे जर बघितलं तर इथे त्यांनी म्हटलंय की एक लास्ट एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती बघू शकता तुम्ही काय अपडेटेड चालू आहे. FAQ नो युअर टॅक्सपेअर ला जर क्लिक केलं तर इथे सुद्धा तुम्हाला पाहिजे त्याचा जीएसटी नंबर शोधू शकता. जीएसटी नंबर असेल तर जीएसटी नंबर, तुमच्याकडे जुना जर व्हॅटचा नंबर असेल काही तर त्या नंबरने सुद्धा तुम्ही सर्च करू शकता नो युअर टॅक्सपेअर मध्ये. व्हॉट्स न्यू मध्ये तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन मिळेल की काय चाललंय, काय नाही चाललंय. काही नवीन जर इन्फॉर्मेशन आले असेल, सर्क्युलर आलं असेल,
पीटीसी साठी किंवा पीटीआरसी साठी सुद्धा हीच वेबसाईट आहे, त्याच्यामुळे ती पण तुम्ही गो थ्रू करू शकता. इथे बघा हे लॉग इन पेज आहे, जेव्हा तुम्ही वॅटला किंवा इतर ठिकाणी म्हणजे पीटीआरसीला वगैरे किंवा इतर स्टेट रिलेटेड ऍक्ट जे आहेत त्यांचं जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर इथे तुम्ही लॉग इन करू शकता. न्यू डीलर रजिस्ट्रेशन करू शकता. एक ओव्हरऑल लुक करून घ्या काय काय लागतं. वॅटचे जे रजिस्ट्रेशन घ्यायचं असेल किंवा सीजीएसटीचं रजिस्ट्रेशन घ्यायचं असेल, पीटीआरसी पीटीसी यांचं जर रजिस्ट्रेशन घ्यायचं असेल तर यांनी वर्क फ्लो दिलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही वर्कआउट करू शकता. काय काय डॉक्युमेंट लागतात त्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत, त्या वाचू शकता तुम्ही. पूर्ण इथे मी माहिती दिलेली आहे. आज जी मी इन्फॉर्मेशन दिली ना ती प्रत्येकाने परत एकदा रिवाइज करून बघा जेव्हा तुम्हाला व्हिडिओ शेअर होईल, आणि मी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या परत एकदा शांततेत अंडरस्टँड करायचा प्रयत्न करा. जर काही वाटलं की आपल्याला समजलं नाही तर तुम्ही ग्रुपवर टाका किंवा पर्सनली व्हॉट्सअप करा मला. मी प्रयत्न करेल की तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल. जीएसटीची वेबसाईट आजचा होमवर्क होता. जीएसटीची वेबसाईट gst.gov.in ही साईट सर्फ करा पूर्ण. त्यात काय काय दिलेलं आहे, काय काय इन्फॉर्मेशन तुम्हाला चांगली आहे अवेलेबल आहे. आता तुम्हाला जर विचारलं तर 2A 2B तुम्हाला सांगितलं, आता 2B बद्दल यांनी इन्फॉर्मेशन दिलेली इथे. आणि दुसरी वेबसाईट म्हणजे आपली mahajst.gov.in mahajst.gov.in स्टेट जीएसटी वेबसाईट आहे. पुढे काही प्रश्न, सर्च डीलर हाऊ टू सर्च जीएसटी डीलर डिफॉल्टर वेंडर. डिफॉल्टर वेंडरचा साठी काय करावं लागेल तुम्हाला की त्याचा जीएसटी नंबर टाकून त्याचे डिटेल्स तुम्ही वेबसाईटवर घेऊ शकता. आणि तिथे दिलेलं असतं की त्याने कुठले रिटर्न भरले कुठले रिटर्न नाही भरलेले ते सर्व तिथे येतात सर्च टॅक्स पेअर मध्ये जीएसटीच्या वेबसाईट मध्ये. B2C include those who does not have GSTN. बरोबर. B2C म्हणजे काय, म्हणजे बायर आणि सेलर. बी फॉर म्हणजे बिझनेस आणि कस्टमर. बिझनेस टू कस्टमर पहिले काय असतं, B2B म्हणजे बायर सुद्धा RDA आहे आणि सेलर सुद्धा RDA आहे म्हणजे रजिस्टर्ड डीलर आहे. दोघ जण रजिस्टर्ड असतील तर त्याला म्हणतात B2B. आणि B2C म्हणजे काय की सेलर जो आहे तो रजिस्टर्ड आहे पण कस्टमर जो आहे तो URD आहे, तर त्यावेळेस त्याला B2C म्हणतात. हो, रेकॉर्डिंग शेअर होणार आहे. वैशाली घोरपडे मॅडमांना काहीतरी म्हणायचं होतं. वैशाली घोरपडे मॅडमांनी हात वरती केलाय. राम सर, वैशाली घोरपडे मॅडमांना अनम्यूट करा ना. आता इथे एक प्रश्न विचारलाय श्याम भाऊ आहे ती, तुम्ही अनम्यूट करा तुम्हाला. हा घोरपडे मॅडम, तुमचा प्रश्न घ्या. आता चुकून तुम्ही अनम्यूट करा मॅडम. ठीक आहे, आपण असं समजूया की घोरपडे मॅडमांचा चुकून हँड रेज झाला होता. आता इथे विचारलंय हाऊ कॅन कंपोजिशन डीलर शो लेबर पेमेंट ऑर आउटसोर्स कॉन्ट्रॅक्ट. आता जेव्हा रिटर्न भराल तुम्ही GSTR 4 किंवा चलन साठी GSTR 8 जेव्हा तुम्ही भराल तर
तर त्यावेळेस त्याच्यामध्ये विचारलं जातं की आरसीएम आरसीएम काय असतं की नॉर्मल काय असतं की बायर सेल करतो सेलरला मग बायर सेलरकडनं जीएसटी परचे कलेक्ट करतो आणि गव्हर्नमेंटला देतो पण आरसीएम मध्ये काय होतं की सेलरला जीएसटी कलेक्ट करायचा अधिकार नसतो किंवा तो कलेक्ट करत नाही मग जो बायर आहे त्याने तो सेल करायचा सॉरी पेड करायचा असतो त्याला आरसीएम म्हणतात तर कंपोजिशन डीलरला त्याचे जे रिटर्न भरायचे किंवा चलन भरायचे त्याच्यामध्ये ते शो करावं लागतं जेव्हा रिटर्न मध्ये बघूया आपण आणि त्याच्यावरचा आरसीएम हा पेमेंट थ्रू भरावा लागतो फक्त याच्यामध्ये एकच इंटरेस्टिंग आहे कंपोजिशन डीलरने जर यूआरडी परचेस केलं असेल तर त्याला ते भरून घ्यावं लागतं आणि त्या पद्धतीने तुम्हाला बघावं लागेल कंपोजिशन डीलरला सजेस्ट करा की शक्यतो तुम्ही आरडी डीलर कडनंच परचेस करा किंवा सर्व्हिसेस जे आहेत ज्याच्याकडे जीएसटी नंबर आहे त्याच्याच कडनं सर्व्हिसेस घ्या म्हणजे हे कॉम्प्लिकेशन येणार नाही आय होप आजच्या लेक्चरमध्ये सर्वांना समजलं असेल समजलं नसेल तर एकदा परत रिप्लाय करा ग्रुपवर म्हणा किंवा आता 5 मिनिटं आहे आपल्याकडे एमएसएमई वेंडर कन्सेप्ट म्हणजे नेमका आता स्पेसिफिक घेता येणार नाही आपल्याला तर एमएसएमई मध्ये काय आहे स्मॉल स्केल इंडस्ट्री जे आहे तर त्यांच्यासाठी एमएसएमई एमएसई वेंडर म्हणजे आपण म्हणतो स्मॉल स्केल इंडस्ट्री जे आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन जर घेतलं असेल तर त्यांना हे करतात पण स्पेसिफिक जर तुम्हाला काही कन्सेप्ट पाहिजे असेल किंवा काही स्पेसिफिक क्वेश्चन असेल तर तो तुम्ही ग्रुपवर टाका आपण त्याच्यावर डिस्कशन करूया एमएसएमई हा एक ऍक्ट आहे त्या ऍक्टच्या अंडर तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं जसं आपण आता उद्योग आधार म्हणतोय उद्योग आधारच्या अंडर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि उद्योग आधार घेतल्यानंतर तुम्हाला काही स्कीम्स आहेत त्या तुम्हाला अवेल करता येतात किंवा घेता येतात श्रावकुशो ट्रान्झॅक्शन विथ लेबर इफ पर्सन इज कंपोजिशन डीलर इफ अ पर्सन इज अ कंपोजिशन डीलर म्हणजे कंपोजिशन डीलर परचेस करतो आहे की कंपोजिशन डीलर लेबरची सर्व्हिस देतोय काय म्हणायचं काय तुम्हाला हा लेबर सर्व्हिसेस जर असतील तर कंपोजिशन घेता येत नाही त्याला लिमिट्स आहेत त्या लिमिट्स मध्ये जर असेल तरच तुम्ही लेबर सर्व्हिस देऊ शकता जसं आता तुमचा 1 करोडचा टर्नओव्हर जर असेल तर लेबर सर्व्हिस देण्यासाठी तुम्हाला एक लिमिटेड अमाऊंट आहेत तर त्या आपण जेव्हा रिटर्नचं अमाऊंट घेऊ कॉलम घेऊ त्यावेळेस घेऊया सर्वात आधी 31 मार्च 2020 पर्यंत कंपोजिशन डीलरला लेबर सर्व्हिसेस किंवा सर्व्हिसेस अलाउड नव्हत्या त्याच्यानंतर त्या अवेल करण्यात आल्या किंवा देण्यात आल्या पण त्याची पण 5% लिमिट आहे 5% पेक्षा जास्ती तुम्ही लेबर सर्व्हिसेस किंवा सर्व्हिस चार्ज दाखवू शकत नाही कंपोजिशन डीलर लेबर सर्व्हिस घेऊ शकतो पण देऊ शकत नाही हो एमएसएमई एमएसएमईला सुद्धा लेट पेमेंटच आहे ना पण एवढं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी लिमिट्स दिलेल्या आहेत जीएसटी रिटर्न भरण्यासाठी वेगवेगळ्या डेट दिलेल्या आहेत तुम्ही एमएसएमई जर असाल म्हणजे ऍज पर जीएसटी च्या ज्या लिमिट्स आहेत 1 करोड 1.5 करोड सॉरी मंथली रिटर्न क्वार्टरली रिटर्न तर तुम्हाला जीएसटीच्या ज्या पेनल्टीज आहेत त्या चेंज आहेत आरसीएम मीन्स इट इज अ रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम बरोबर रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम फॉरवर्ड चार्ज म्हणजे काय की बायरने जीएसटी सेलरला द्यायचा सेलरने तो गव्हर्नमेंटला द्यायचा हे झालं फॉरवर्ड चार्ज पण रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम मध्ये काय असतं परत एकदा सांगतो की परचेसर जो आहे तो गव्हर्नमेंटला जीएसटी भरतो तो परचेसर सेलरला जीएसटी नाही देत याच्यासाठी काही नियम आहेत किंवा पर्टिक्युलर डीलर आहेत त्यांना ते आरसीएम लागू असतं जसं एखादी फॅक्टरी वगैरे असेल मोठा डीलर जर असेल प्रायव्हेट लिमिटेड वगैरे किंवा लिमिटेड तर ते जे एखादी ट्रान्सपोर्ट सर्व्हिस जर घेत असतील तर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस वाल्याला जीएसटी न देता त्याच्यावरचा आरसीएम ते सरळ गव्हर्नमेंटला पे करतात
किंवा युआय तुमचा कंपोजिशन डीलर जर असेल तर तो जर युआयडी परचेस करत असेल तर त्याला गव्हर्नमेंटला जीएसटी भरावा लागतो, सेलर नाही भरत जीएसटी. आय होप पहिल्या दिवसासाठी मोर दॅन सफिशियंट आहे. हे फक्त प्रायमरी लेक्चर होतं आपलं, ओव्हरऑल जीएसटी म्हणजे काय त्याबद्दल आपण डिस्कस केलं. याच्यानंतर आपण पुढे डिटेलमध्ये डिस्कस करू पुढच्या लेक्चरमध्ये सबसिक्वेंटली. जीएसटी मध्ये आपण ईवे बिल साठी सुद्धा लाईव्ह डेमो घेणार आहोत. जीएसटीची अकाउंटिंग कशी केली जाते एक दोन चार टॅली मध्ये तुम्हाला एंट्री करून दाखवेल. मग टॅली मधून जीएसटी रिटर्न साठी कसा डेटा एक्सट्रॅक्ट करायचा, एक्सपोर्ट कसा करायचा, मग त्या एक्सपोर्ट केल्यानंतर 3B चं कॅल्क्युलेशन कसं होईल, जीएसटी R1 कसा तयार करायचा हे बघूया. एखादा माझा डीलर आहे स्मॉल तर त्याचं जीएसटीच्या वेबसाईटवर जाऊन काय काय कसं जीएसटी R1 कसा असतो, जीएसटी R3B कसा असतो तो पुढे जाऊन नाही दाखवता येणार मला, सबमिट वगैरे करता येणार नाही. सेव्ह पर्यंत मी तुम्हाला दाखवेल. कारण काय नाही जीएसटी मध्ये जीएसटीच्या वेबसाईटला एखादी जर चूक झाली तर ती रिपेअर करणं किंवा अमेंड करणं खूप हेक्टिक गोष्ट आहे. तर मी एकच सांगेल की जीएसटीचं काम बघताना भले तुम्ही वर्किंग वगैरे मध्ये चेंज म्हणजे चुका करू शकतात पण जीएसटीच्या वेबसाईट मध्ये जेव्हा तुम्ही डेटा अपडेट करतात तर त्यावेळेस चुकांना माफी नाही. गव्हर्नमेंटला किंवा जीएसटी डिपार्टमेंटला असं वाटतं की लोक चुकतच नाही, त्याच्यामुळे त्यांनी जीएसटीच्या साईटला अमेंडमेंट किंवा रिवाईज हा विषयच ठेवला नाही. डावरे सर आजच्यासाठी इनफ करायचं. येस येस ओके थँक्यू ऑल. थँक्यू राम सर. येस मीटिंग एंड करतोय मी आता. ओके ओके परत एकदा रिपीट करतो, तुमचे काही क्वेश्चन असतील तर ते ग्रुपवर शेअर करा किंवा मोठं असेल किंवा काही पर्टिक्युलर टेक्निकल विषय असेल तर तुम्ही पर्सनली पण व्हॉट्सअप करू शकता पण बी स्पेसिफिक. ओके ओके बाय बाय सर. थँक्यू ऑल.